ज्याच्या दिग्दर्शनाखाली एकदा तरी काम करायला मिळावं असं प्रत्येक कलाकाराला वाटतं तो अत्यंत यशस्वी, लोकप्रिय आणि तितकाच टॅलेंटेड दिग्दर्शक आपल्या सोबत आज तीन चेहरेमध्ये आहे. सतीश राजवाडे आपल्या सोबत आहे. सतीश, मी जे म्हटलं ते अर्थात खरं आहे, कारण तुझ्याकडे येणाऱ्या ऑडिशन्स आणि तुझ्याकडे येणाऱ्या पोर्टफोलिओजची जी रांग असते ती अशीच खूप असते, नाही का? हो, म्हणजे प्रत्येकाला सगळ्यांबरोबर काम करायचंच असतं आणि ज्या पद्धतीचं काम मला गेली काही वर्ष करायला मिळत आहे त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतंच की आपणसुद्धा अशा पद्धतीचं काम करावं. मी स्वतःला फार स्पेशल समजत नाही आहे, पण येस, मला लकीली जे प्रोजेक्ट्स मिळाले, जो लाईनअप माझ्या प्रोजेक्ट्स आहे ते बघून बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मिळतो की हो, आम्हाला सुद्धा तुझ्यावर काम करायचं आहे. त्या बात आहे. आणि अर्थात हा टप्पा यायला अनेक खूप मोठी मेहनत आहे, अनेक वर्षांचा एक मोठा झगडा आहे. ही सुरुवात कधी झाली होती, तुला कधी वाटलं या क्षेत्रात यावंसं? खरं सांगू, माझ्याकडे बॅकअप प्लॅन खरंच नव्हता. मला जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून मला हेच करायचं होतं. म्हणजे मी जर हे नसतं केलं तर मी अजून काय केलं असतं मला माहीत नाही, कारण मी एक ॲव्हरेज नॉर्मल स्टुडंट होतो शाळेत आणि बालनाट्य शिबिरात 6वीपासून काम करायला लागलो. त्याच्यानंतर शाळेत मात्र मला कधीच नाटकात किंवा गॅदरिंगमध्ये काम करायची संधी मिळाली नाही, कारण का मी त्या खूप हुशार मुलांपैकी कधीच नव्हतो. खूप मस्ती करत होतो, अर्धा वेळ वर्गाच्या बाहेर असायचो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर, मिठीबाई कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला इंटर कॉलेजिएट थिएटर करायला खूप स्कोप मिळाला. ते करता करता मग मला गोविंदजींची फिल्म मिळाली, गोविंद निलानीची. आणि मग तिथे मला कळलं की मला गोष्ट सांगायला खूप आवडते आणि त्यामुळे मला एक तंत्र शिकलं पाहिजे. मला कॅमेरामॅन व्हायचं होतं, पण अचानक माझा कल संकलनाकडे गेला आणि मी एडिटिंग शिकलो. एडिटिंग शिकल्यामुळे मला स्टोरी टेलिंगचे कॉर्नर्स खूप पटकन कळले आणि त्याच्यानंतर मग एक काम मिळत गेलं. आणि मग तू काय मृगजळात पाडलेलं आहेस बाकीच्या प्रेक्षकांना, ते मृगजळ कधी आलं? मृगजळ 2000 साली रसिक प्रेक्षकांच्या समोर आला आणि त्याच्या आधी कोणी माझ्यासाठी गोष्ट लिहायला तयार नव्हतं, कारण कोणाला विश्वास नव्हता की मी जे सांगतो ते मी करू शकेन. आणि पण म्हणतात ना की देवाच्या मनात असेल तर मग देव तरी त्याला कोण मारी. त्या पद्धतीने मग ती गोष्ट मलाच लिहावी लागली आणि नंतर मग मृगजळचं जे काही यश आहे ते लोकांना माहिती आहे. बरेच वर्ष मी त्याच्याबद्दल बोललो आहे. अर्थात नंतर अनेक यशस्वी मालिका आणि सिनेमांचा प्रवास. असंभव तर आम्ही कोणीच विसरू शकत नाही, ते असंभव आहे विसरणं. असंभवचा काळ नक्कीच एक माइलस्टोन ठरला होता. ऊन पाऊस ही एक मालिका करत होतो मी स्मिता दळवकर आणि संजय सुरकरांची, आणि ती संपल्यानंतर मी असं विचार केला होता की मी आता थोडे दिवस मालिका करणार नाही, कारण का ऊन पाऊस एक वेगळा विषय होता, पण त्या दरम्यान बाकीच्या मालिका ज्या होत्या ते सतत सासू आणि सोनांबद्दलच्या होत्या. आणि अचानक मला झीमधनं निखिल सनेंचा फोन आला की एक गोष्ट आहे तुला ऐकवायची, तू पल्लवी जोशीनं जाऊन भेट. आणि खरंच आपण जसं म्हणतो की देव तरी त्याला कोट मारी, खरंच देवाचं माझ्यावर जरा जास्तच प्रेम आहे. मी घरात बसलो होतो आणि मला असंभव मालिकेसाठी फोन आला, ती गोष्ट मी ऐकली आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी जर असंभव ही मालिका नाही केली तर मी खरंच काहीतरी खूप मोठी चूक करीन किंवा एका मोठ्या गोष्टीला मुकीन. त्यामुळे मी गोष्ट ऐकताच सांगितलं होतं की काहीही झालं तरी मी मालिका करेन. त्यामुळे कुठेतरी असं वाटलं की मृगजळनंतरचे जे 4.5 वर्ष मला काम नव्हतं, कदाचित असंभव ही मालिका 4.5 वर्षांनंतर माझ्यासाठी घडणार होती, त्यामुळे कदाचित ते 4-4.5 वर्ष माझ्याकडे काम नव्हतं. काहीतरी स्पेशल माझ्यासाठी साठवून ठेवलं होतं जे मला असंभवच्या रूपात. मुंबई पुणे मुंबई एक अत्यंत उत्कंठा वाढवणारा चित्रपट, ज्याची उत्कंठा अजूनही वाढती, आता दुसऱ्या भागापर्यंत वाढलेलीच आहे. आणि एक अत्यंत मोठं यश मराठी सिनेमाला, इतके मोठे फॅन्स तेव्हा मिळाले. स्वप्नील आणि मुक्ताचे अत्यंत फॅन्स या तुमच्या अख्ख्या टीमचे तयार झाले, तो प्रवास कसा होता? खरं तर मुंबई पुणे मुंबई आम्ही जे लिहायला घेतला, मी आणि माझ्या लेखकांनी पराग कुलकर्णीने, ते आम्हाला असं वाटलं की आम्ही काहीतरी चुकीचं करतो आहे, कारण का पहिले 2 ड्राफ्ट झाल्यानंतर आम्हाला असं वाटतं होती डॉक्युमेंटरी होती. पण त्याच्यानंतर एका क्षणी जेव्हा क्रिकेट खेळणारी काही मुलं दिसली आणि PCO बूथ दिसला तेव्हा ती स्टोरी क्रॅक झाली. आणि ते लिहून झाल्यानंतर जेव्हा मी त्याला म्हटलं की दोनच पात्रांवर चित्रपट करायचे, तेव्हा मी माझ्या निर्मात्यांना खरंच खूप श्रेय देतो ह्याचं, मीरा एंटरटेनमेंट, ज्यांची स्वतःचीसुद्धा निर्मितीमधली पहिली फिल्म होती. आणि त्यांनी पहिल्या फिल्ममध्येच फक्त 2 माणसांवर अख्खा चित्रपट फिरणारा चित्रपट केला,
स्वप्नील आणि मुक्ताचा पहिला चित्रपट एकत्र, त्या दोघांनी एकत्र कधीही काम केलं नव्हतं, त्या पेअरचा पहिला चित्रपट आणि त्या दोघांनी कमाल केली. तो चित्रपट सगळ्यांना आवडला, त्याचं म्युझिक खूप अप्रतिम झालं. काही गोष्टी जुळून येतात असं म्हणायला हरकत नाही, मुंबई पुणे मुंबईच्या बाबतीत त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि लोकांनी तो चित्रपट अक्षरशः डोक्यात घेतला. त्यानंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट, तेही तितकीच यशस्वी मालिका. श्रीरंग गोडबोलेंनी मला एका लग्नाची दुसरी गोष्टीसाठी विचारलं. परत स्वप्नील मुक्तांचं कपल होतं, संपूर्ण गोष्ट आणि संकल्पना श्रीरंग गोडबोलेंची होती. तर त्यांनी मला स्वप्नील आणि मुक्ताला रिपीट केलं आमच्या मुंबई पुणे मुंबईची टीम म्हणणं. आणि त्याच्यानंतर त्याच्या सोबतसुद्धा जी कास्टिंग होती ती कास्टिंग एवढी दिग्गज होती आणि मनस्विनींनी इतकं छान लिहिलं होतं. आत्ता विनोद लवेकर जो एक दिल दोस्ती दुनियाची सिरियल डिरेक्ट करतो आहे तो माझ्यासोबत होता, त्यांनीसुद्धा उत्तम साथ दिली आणि आम्ही खरंच खूप धमाल केली. सेम टीम आम्ही सगळ्यांनी मिळून अग्निहोत्र नावाची मालिकासुद्धा केली होती, त्यामुळे एकंदरीत ती केमिस्ट्री होती. आणि मुंबई पुणे मुंबई नंतर एका लग्नाची दुसरी गोष्टसुद्धा रसिक प्रेक्षकांनी त्याच्याही उंचावर नेलं. आणि आता उत्सुकता आहे ती दिवाळीची, त्याच्यामुळे त्याहीबद्दल एक. दिवाळीमध्ये आम्ही मुंबई पुणे मुंबईचा पार्ट 2 घेऊन येतो आहे. लग्नाला यायचंच, मुंबई पुणे मुंबई पार्ट 2 लग्नाला यायचंच, कारण का प्रत्येक प्रेमाचं अल्टिमेटली रूपांतर जन्मगाठेत झालंच पाहिजे, नाहीतर मग त्या प्रेमात पडण्याला काही अर्थ नाही असं मला खूप वाटतं. त्यामुळे ह्या दोघांना तुम्ही प्रेमात पडताना बघितलं, आता ह्या दोघांचं लग्न होताना बघा. जिथे हात घालू तिथे यश, याचं नाव सतीश राजवाडे असं मी आता पुन्हा एकदा सांगतो. आणि अर्थात असंच यशाची ही भरारी अशीच उत्तुंग राहू दे. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. तीन चेहरेमध्ये आज आपल्यासोबत एक अशी अभिनेत्री आहे जिचा चेहराच आपल्याला सदानकदा नेहमी फ्रेश दिसतो आणि ती म्हणजे अभिनेत्री कादंबरी कदम. कादंबरी, मनापासून स्वागत तुझं. थँक्यू. आणि इतके वर्ष आम्ही तुला पाहतोय की टीव्ही मालिका असतील किंवा नाटक असेल किंवा सिनेमेही असतील, पण तरी देखील तुला असं कधी वाटलं होतं की हेच ते क्षेत्र आहे ज्यात पदार्पण करून आपण आपलं करिअर घडवावं, अभिनय क्षेत्रात यावं असं नक्की कधी वाटलं? खरं सांगायचं झालं तर मी लहान असताना जेव्हा टीव्ही बघायचे तेव्हा मला असं वाटायचं की ह्याच्या आत कसं शिरतात, आणि मला असं वाटायचं काहीतरी एक रस्ता आहे ह्याच्या आत शिरण्याचा, या बॉक्सच्या आतमध्ये मला एकदा या बॉक्सच्या आत शिरायचं आहे. मला असं वाटतं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो ना, ते तिथूनच सुरू झालं होतं बहुतेक. आणि मग ऑफकोर्स फॉलोड बाय आपले, आपण शाळेत असताना कुमार कला केंद्राच्या एकपात्री स्पर्धा आणि मग इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स, मग अर्थात INT कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी साठे कॉलेजमध्ये होते, ते मग नंतर कधी थांबलंच नाही. ही पोरगी कोणाची हा तुझा एक सिनेमा होता जो पहिला सिनेमा होता आणि तो फार गाजला देखील, तुझा आणि निर्मिती सावंत यांचं काम एकंदर बऱ्याच लोकांना आवडलं, तर त्या सिनेमाबद्दल काय सांगशील? ही पोरगी कोणाची ऍक्च्युली जस्ट हॅपन्ड, म्हणजे त्याचं सगळं श्रेय आमच्या दिग्दर्शकाला जातं ज्यांचं नाव आहे गिरीश मोहिते. ही जस्ट ट्रस्टेड मी, आणि अर्थात निर्मितीताई होत्या, दिलीप जाधव प्रोड्युसर होते, आणि गिरीश सरांनी एकदा मला बोलवलं, लुक टेस्ट झाली आणि मला माहितच नव्हतं की मी कुठल्या रोलसाठी मला बोलवलंय. त्याआधी मी कधी सिनेमा केला नव्हता, गिरीश सरांबरोबर मी एक सिरियल करत होते अँड दॅट वॉज इट. आणि कॉमेडीचा माझा काही दूरान्वयेसुद्धा संबंध नव्हता. मला अजूनही असं वाटतं की कॉमेडी हे खूप कठीण एक गोष्ट आहे परफॉर्म करण्यासाठी. लोकांना रडवणं फार सोपं असतं पण हसवणं फार कठीण असतं. क्षणभर विश्रांती ही भूमिका फार लक्षात येते, कारण त्यात मध्ये तुम्ही चौघी जणी होतात पण तरी देखील प्रत्येकाला एक रोल होता, प्रत्येकाच्या भूमिकेला एक म्हणजे ग्राफ होता आणि प्रत्येकाला न्याय देखील योग्य प्रकारे मिळाला होता, गाणी होती, सगळं छान होतं. त्या सिनेमाबद्दल काय सांगशील? क्षणभर विश्रांती म्हणजे जवळजवळ पिकनिक होती. अलिबागला आम्ही शूट केलं, 25 दिवस आउटडोर आणि सगळे आम्ही समवयस्क होतो, सो मला क्षणभर विश्रांतीचं काम कमी आणि मजाच जास्त आठवते. बट या ऑफकोर्स इट वॉज अन ऑपॉर्च्युनिटी टू वर्क विथ सो मेनी पीपल की जे तुमच्याच वयाचे आहेत. सचित दिग्दर्शक होता, वी जस्ट हॅड फन. आमचं काम नसायचं तरी आम्ही सेटवर असायचो.
शेवग्याच्या शेंगाबद्दल बोलायचं झालं तर जग जवळ आलंय पण माणसं दुरावली आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे इंटरनेटवर माणसं सतत फोनवर असतात, बाजूच्या माणसाशी बोलायला वेळ नसतो. अशा वेळेला एकटेपणा आणि कुठेतरी अंतर्मुख करणारा एक विषय, पण त्यात ह्युमर आहे आणि काय म्हणतात प्रासंगिक काही विनोद आहेत, पण काय म्हणतात धमाल विनोदी असं ते नाटक नव्हे. प्रत्येक जनरेशनमध्ये आत्ताची पिढी म्हणजे मी अर्थात त्याच्यामध्ये जे माझी व्यक्तिरेखा आहे विनया चौधरीची, आत्ताची पिढी ही आपल्या रिलेशनशिपकडे कशी बघते, या आधीची पिढी कशी बघायची, आणि मध्ये एक अडकलेली ट्रान्झिशनमधली पिढी आहे ती रिलेशनशिप आणि कंपॅनियनशिपकडे कशी बघते. मला सांग की तिन्ही माध्यमांमध्ये काम करण्याचा एवढा अनुभव तुझ्या गाठीशी आहे, सध्या नाटक तर तू एन्जॉय करतेच आहेस पण तरी देखील आता काय करावं असं वाटतं, म्हणजे की नाटक यातच तू जास्त रमलेली आहेस की आता पुढचं पाऊल काय वाटतं? आता माझा एक नवीन सिनेमा येतोय जो गजेंद्र सरांचाच आहे, चूप नावाचा एक सिनेमा आहे जो बायलिंग्वल आहे, चाइल्ड मोलेस्टेशन हा त्याचा जम आहे कथानकाचा, आणि त्यात एक खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर मी प्ले केलं आहे. मला मी वाट बघते की तो सिनेमा कधी रिलीज होईल, कारण ज्या एक्स्ट्राज ज्यांना आपण म्हणतो बॅकग्राऊंड ला आमच्या बॅकग्राऊंडला बरेच लोक नाचत असतात किंवा पासिंग असते, ज्यांना आम्ही बॅकग्राऊंड ॲक्टर्स किंवा एक्स्ट्राज म्हणतो, तर त्या एक्स्ट्राज मी एक एक्स्ट्रा आहे त्या सिनेमामध्ये. तर तिचं आयुष्य पर्सनल बघायला, तिची लहान बहीण, तिचे वडील रघुवीर यादव ज्यांनी प्ले केले, इट्स अन इंटरेस्टिंग कॅरेक्टर. धन्यवाद एवढ्या मनापासून बोललीस त्याबद्दल, आणि या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच. तुम्ही कधी एखाद्या अभिनेत्याला मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेलं पाहिलंय का? अत्यंत उच्च शिक्षित अभिनेता आपल्या सोबत आहे, आपल्या सर्वांच्या परिचयाचा भूषण प्रधान आपल्या सोबत आहे. भूषण, आज जरा तुझे अनेक पैलू आम्हाला कळलेले आहेत, तर तू MBA पण केलेला आहेस आणि त्यानंतर तू या अभिनय क्षेत्रात इतकी उत्तम भरारी मारतोयस, तर त्या सुरुवातीच्या स्ट्रगलपासून कधी अभिनयाकडे यावं असं वाटलं आणि MBAही कधी केलंस या सगळ्यापासून सांग ना. नक्कीच, रादर अभिनयाची सुरुवात खूप आधीपासून झाली, शाळेत असल्यापासून मी म्हणेन. तेव्हा खरंच माहिती नव्हतं की हे जे करतोय त्याला अभिनय म्हणतात, कारण कॉन्सर्ट किंवा गॅदरिंगला टीचर्स मुलं उचलतात आणि त्यांना काहीतरी करायला सांगतात आणि आपण ते करायचं, असं तिसरीत एक नाटक केलं होतं आणि ते खूप चांगलं झाल्यापासून कायम टीचर्स म्हणायचे इव्हन 10वीत पासआउट झाल्यानंतर की परस्यू युअर टॅलेंट, तू कधी ॲक्टिंग सोडू नकोस, ॲक्टिंगमध्ये नक्कीच काहीतरी कर. तेव्हापासून इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स पुरुषोत्तम वगैरे असो आणि हे करत करत कुठेतरी अभिनयात नाटक ॲड्स वगैरे अशी सुरुवात झाली. पण एक कायम लक्षात होतं की शिक्षण पण कम्प्लीट करायचं, त्यामुळे बॅकअप प्लॅन म्हणून MBA केलं होतं. 2 वर्ष कम्प्लीट प्लॅन म्हणून लोक फक्त BCOM करतात, तू MBA केलं हो लिटरली. म्हणजे खरं सांगू तर ज्या प्रकारे कॉम्पिटिशन वाढत गेली आहे या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, यू नीड टू हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग बॅकअप प्लॅन. आणि थँकफुली असं वाटत होतं की बरेच जण म्हणाले MBA केल्यानंतर त्याचा उपयोग कशा लोक असं एक सीट वाया घालवली MBAची, दुसरं कोणीतरी शिकू शकलं असं, तू ॲक्टिंगमध्ये जाणार होतं असं, तर असं नसून की ते शिक्षणही इकडे आज वापरता येतं. मॅनेजमेंटचं शिक्षण वाया जात नाही आहे, स्वतःचं करिअर मॅनेज करणं, काही एक डिसिजन्स घेणं, लोकांशी बोलणं, या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्या MBA मध्ये भरपूर शिकू शकलो. नाटकातून सुरू झालेला प्रवास मग टेलिव्हिजनकडे आणि अत्यंत उत्तम, सर्वात सगळ्यांना लक्षात राहणारा पिंजऱ्यातली भूमिका आम्ही सगळ्यांनी पाहिली आणि अत्यंत ती लोकप्रिय झाली होती. पिंजऱ्याचा अनुभव नक्कीच खूप मोठा आहे तुझ्यासाठी. खूप जास्त, खूप जास्त. मी एक म्हणेन की नाटकसुद्धा, नाटकं झाल्यानंतर म्हणजे प्रत्येक अभिनय हा खूप वेगळा असतो, की थिएटरमध्ये जेव्हा आपण ॲक्टिंग करतो ती खूप, स्टेजवरचा अभिनय वेगळा असतो, टेलिव्हिजन समोरचा अभिनय वेगळा असतो, पण पिंजऱ्यातला अभिनय जो कुठेतरी चांगला झाला किंवा ते कुठेतरी अप्रिशिएट झालं त्याचं क्रेडिट आहे म्हणजे आधीची 4 कामं, आधीच्या 4 सिरियल्स, त्या हळूहळू पॉप्युलॅरिटी मिळत गेली. बऱ्याच जणांना वाटतं अच्छा पिंजरा केली, 1 सिरियल मिळाली आणि हिट झाली, तर नाही, सगळ्यात पहिली सिरियल होती घे भरारी म्हणून, आणि ती मालिका करत असताना ती इतकं म्हणजे मला तर खूप ऑड वाटत होतं, कारण थिएटरची सवय, स्टेजची सवय की समोर दुसरे कलाकार आहेत आणि कॅमेरा समोर म्हणजे अरे चेहरा कुठे आहे, नाक कुठे आहे, का कुठे बघायचं आपण, हे काहीच नाही, तर हे तिकडे शिकत गेलो आणि त्या 4 मालिका केल्यानंतर पिंजरामधला वीर पाहायला मिळाला, आणि कॅरेक्टरच इतकं चांगलं होतं, द वे डायलॉग्स प्रवीण तरड्यांनी ज्या प्रकारचे डायलॉग्स लिहिलेले, आय कुड रिलेट टू द कॅरेक्टर. वीर, मी तुला पहिलं आणि शेवटचं सांगते, माझ्याशी लग्न झाल्यानंतर तुझी ही सगळी नाटकं बंद झाली पाहिजेत, कळलं? त्यावर परिणाम झालाय का तुझ्या? जमलं तिला माफ कर, मी
मी तिच्या वतीने तुझी माफी मागते. माफी मागायच्याऐवजी तुमच्या मुलीला सायकॅट्रिस्ट कडे घेऊन जा. चित्रपटांचा सुरू झालेला प्रवास आणि यावर्षी सर्वोत्तम सुरुवातच ज्या अत्यंत सुंदर सिनेमाने झाली ते म्हणजे कॉफी आणि बरंच काही. तोही खूप हृदयाचा जवळचा अगदी सिनेमा राहिलेला आहे. जसं मी मगाशी म्हटलं की थिएटरपासून टेलिव्हिजनला यायला जसं एक आणि ॲक्टिंगमध्ये डिफरन्स असतो आणि वेळही लागतो, तसंच टेलिव्हिजन नंतर कॅमेरा टेलिव्हिजन डिफरंट होता आणि सिनेमा करताना तिकडचा अभिनयसुद्धा थोडासा फरक असतो हे कुठेतरी कळायला सुद्धा थोडासा वेळ लागला आणि ते शिकत गेलो. त्यामुळे आज कॉफीमधला अभिनय जर अप्रिशिएट झाला तर त्याला सुद्धा कारण आधीच्या काही एक फिल्म्स आहेत. कलाकार असो, सतरंगी रे, फारंबी असो आणि इट इज अ टीम वर्क आफ्टर ऑल हे कुठेतरी लक्षात आलं. आता आगामी आकर्षण काय आहेत? ढिंचाक एंटरप्राइज म्हणून एक फिल्म येणार आहे. मनवा नाईक आणि मी आहोत त्या फिल्ममध्ये. सो ती झाल्यानंतर 1 2 3 4 म्हणून एक फिल्म लाईन अप आहे. सो 2015 बरेच चांगले नक्कीच. लेट्स होप की जो सगळा हार्डवर्क केला आहे आणि खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले करायला मिळाले ते सगळे सादर करता येणार आहे. आणि अभिनया व्यतिरिक्त जेव्हा तू शूटिंग मध्ये बिझी नसतोस तेव्हा तू काय करत असतोस किंवा काय करायला आवडतं, तुझे छंद काय आहे? एक तर आहे खूप चांगली झोप काढायला आवडते मला, म्हणजे जी एरवी होत नाही शूटिंगच्या वेळेला खूप कमी होते, तो वेळ मिळाला की पहिलं म्हणजे झोप काढ आरामात उठ हे एक आवडतं. त्याचबरोबर चित्रपट बघायलाही तेवढंच आवडतं. काम करायला तर आवडतं आता चित्रपटांमध्ये, पण त्याचबरोबर बघायलाही खूप आवडतं. मग ते मोठ्या पडद्यांवरती असो किंवा घरी सीडीज असं सीडीजवरती कोणत्याही फिल्म्स आपल्या आवडीच्या आधीच्या पाहिलेल्या परत बघा हे सगळं आवडतं. सो येस, आणि गप्पा मारायला आवडतात जुने फ्रेंड्स असो फॅमिली असो, वेळ मिळेल तेव्हा त्यांना भेटून त्यांच्याशी बोलायला आवडतं. खऱ्या अर्थाने सिनेमा प्रेमी असणारा मनस्वी कलावंत आहेस, MBA झालेला तू असंच म्हणायला हवं. यावर्षीच्या आणि आगामी सगळ्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.